पंचवटी अश्वमेध नगर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 16 मधील इयत्ता 8वीच्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्पर्धा एकूण 11 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी 8 विद्यार्थी या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उपजिल्हाधिकारी हिरामन झिरवाळ, माजी महापौर अशोक मुर्तडक, सामाजिक कार्यकर्ता जयश्री जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी हिरामन झिरवाळ यांनी आपल्या लहानपणीची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केलं. माजी महापौर अशोक मुर्तडक आणि जयश्री जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक केलं. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बिरारी सर उपस्थित होते. अशोकभाऊ मुर्तडक हे नाशिकचे माजी महापौर असून प्रभागाचे नगरसेवक आहेत. त्यांचे शाळा क्रमांक 16 विशेष प्रेम आहे. तसेच जयश्रीताई जाधव या सामाजिक कार्यकर्ते असून शाळा क्रमांक 16 नेहमीच त्यांचे मोलाचे सहकार्य लाभते. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अहिरे मॅडम, वर्ग शिक्षक संदीप बागुल यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद जाधव यांनी तर आभार सौ सोनार यांनी व्यक्त केले. आज नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 16 अश्वमेघ या शाळेमधील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपला बसलेले असताना 11 विद्यार्थ्यांपैकी 8वीचे 7 विद्यार्थी मुलं मुली ह्या स्कॉलरशिप त्यांना भेटली आहे. शासनाच्या अत्यारीतला अत्यंत अभिनव उपक्रम आहे हा. यामध्ये मुलांना 12,000 रुपये वर्षाला भेटणार आणि त्या पैशामध्ये येथील जी शाळेतली मुलं मुली आहेत 16 अश्वमेघ या मुलांच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि त्या परिस्थितीला ते सामोरे जाऊन मुलांना शिकवतात. पण वाखरण्याजोगी गोष्ट ही आहे की इथले महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 16 मुख्याध्यापिका आदरणीय आयरे मॅडम आणि मुलांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आदरणीय संदीपजी बागुल सर यांनी त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष दिलं आणि त्याचं फलित म्हणजे 11 पैकी 7 मुलांना स्कॉलरशिप भेटली मुलामुलींना. हे काम करत असताना शिक्षकांचं काम अत्यंत चांगलं काम आहे. आता परत पुढच्या वेळेस परीक्षेला 5वी 6वी आणि 8वीचे असे 49 विद्यार्थी बसणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 80% मुलं हे पासच होतील. कारण हे सर्व जे शाळेमध्ये शिकवलं जातं नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 16 अश्वमेघच्या मुख्याध्यापिका मॅडम, आयरे मॅडम, संदीपजी बागुल सर आणि त्यांचे सर्व सहकारी हे विद्यार्थ्यांना अत्यंत आपल्या मुला आणि मुलींसारखं शिक्षण देतात त्याचंच हे फलित भेटलेलं आहे. आत्ताच्या या घडीला ही 16 शाळा महानगरपालिकेची अत्यंत प्रभावीपणे नाशिकच्या सर्व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत. चांगली शाळा आहे परंतु ज्या प्रायव्हेट शाळा आहे त्या फी घेतात तिच्यापेक्षा चांगलं काम या शाळेमध्ये होतं. असंच काम या शाळेमधनं चालू आहे. बऱ्याच वर्षापासून मी इथे येतो. अत्यंत अडचणीचा पाडा या शाळेला हा आहे का इमारत नाही आहे आणि ही इमारत भेटली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही तर लक्ष देऊच पण सर्वांनीच याकडे लक्ष दिलं पाहिजे. इमारत बांधण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे या सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आणि पालकांनी. तर इमारत झाली तर अजूनसुद्धा या शाळेचं वैभव वाढणार आहे. मी सर्व आमच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मॅडम बागुल सर त्यांचे सर्व सहकारी यांना आपले विद्यार्थी असेच घडो अशा शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं चांगलं काम घडो चांगल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटो जास्तीत जास्त अशी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. आजचा दिवस हा आमच्या परिसरासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे की देशाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील महानगरपालिका शाळा क्रमांक 16 7 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावरती चांगल्या मार्काने पास झालेले आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हलाकीच्या परिस्थितीतून विद्यार्थी पुढे जाऊ शकतात याचा अर्थ असा आहे की ह्या शाळेला नाव महानगरपालिकेचं आहे, परिसर महानगरपालिकेचा आहे, पण
ही मुलं आज कुठेही कमी नाहीत. एखाद्या खूप मोठ्या डोनेशन देऊन जाणाऱ्या शाळेमध्ये मुलांपेक्षा एखाद्या खूप श्रीमंतांच्या मुलांपेक्षा आणि खूप मोठे मोठे पैसे देऊन क्लासेस लावून अभ्यास करणाऱ्या मुलांपेक्षा आमची मुलं कुठेही कमी नाही आहेत. आणि इथून असेच चांगले चांगले मुलं घडत राहोत अशी मी प्रार्थना करते आणि खरोखर कौतुक करते आमच्या शाळेच्या शिक्षकांचं, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमांचं की त्यांनी इतकी छान छान मुलं घडवायला सुरुवात केली आहे. ही जी राष्ट्रीय स्कॉलरशिपची परीक्षा आहे ही परीक्षा आज 7 मुलांनी पास केली आहे. तर आज आम्ही हे स्वप्न पाहतो आहे की उद्या चालून याचा आकडा हा वाढेल आणि आमच्या इथून जास्तीत जास्त मुलं हे खूप छान मार्क घेऊन उत्तीर्ण होतील. मी सगळ्या मुलांना शुभेच्छा देते आणि मॅडम आणि सर लोकांचे अभिनंदन करते. मला खरंच खूप आनंद झाला भाऊ आज म्हणजे तुम्ही इथं असताना. माझं तहसीलदारला सिलेक्शन झाल्यावरचा पहिला सत्कार आपण केलेला आहे तो मला आजही आठवतो. तर आज त्यानिमित्ताने तुम्ही मला ही पण संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी तुमचे सर्वांचे पहिल्याच आभार मानतो. 30 नंबरच्या शाळेवर झाली आणि जसं या शाळेवर त्यांचं प्रेम आहे तसं 29 नंबरवर कदाचित याच्यापेक्षा थोडंसं काकणभर अधिक असेल किंवा त्यांना जवळ असेल. एकही कार्यक्रम असा नव्हता की जे ते चुकवत होते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.